कहानी दोन कष्टात कसली लाज। कहानी दोन कष्टात कसली लाज। आमच्या गावात हिरा नावाची एक बाई राहत होती। हिरा मोल मजुरी करून गवरा विकून स्वतःचे आणि पोराचे पोट भरत असे। हिरा सकाळी उठून पाटी घेऊन गावभर फिरे आणि रस्त्यात पडलेले शेण गोळा करी। ते रोज दोन तीन पाट्या शेण जमवत असे। जमवलेल्या शेणामध्ये भाताचा कोंडा घालून हिरा त्याचा गोवर थापून ठेवी। एक दिवस सकाळीच हिरा नेहमीप्रमाणे शेण गोळा करायला निघालेली असताना गुरुजींचे आणि तिची भेट झाली। गुरुजींनी नेहमीप्रमाणे विचारले, आज राजू नाही दिसत। हिरा म्हणाली, शाळेत जायला लागल्यापासून येत नाही, त्यो शरम वाटते त्याला। असे होय म्हणत गुरुजी पुढे निघून गेले। आता गुरुजी नक्कीच राजूला रागवणार असे वाटले, पण गुरुजी राजूला एका अक्षर देखील बोलले नाही। 8 दिवसानंतरची गोष्ट, हिरा आजारी असल्यामुळे राजू शाळेत आला नसल्याचे गुरुजींना कळले। एक दिवस सकाळीच गुरुजी हिराच्या घरी गेले आणि त्यांनी रस्त्यावरून हाक मारली, राजू, अरे राजू। काय गुरुजी, म्हणत राजू बाहेर आला। नुकताच तो झोपेतून उठला असावा। तुझी आई आजारी आहे खरं ना, गुरुजींनी प्रेमरपणे विचारले। होय गुरुजी, मग चल आज आपण शेण गोळा करायला जाऊ असे म्हणत गुरुजींनी अंगणात पडलेली पाटी उचलली। राजूला काय बोलावे ते समजेना, पाटी उचलत तो म्हणाला, गुरुजी तुम्ही येता शेण गोळा करायला? हो तर, नेहमीप्रमाणे हसतच गुरुजी म्हणाले, अरे कष्ट करायला कसली लाज, आणि हे काम तर फारच छान। यातून दोन गोष्टी साधतात, शेणही मिळते आणि रस्तेही स्वच्छ होतात। एवढे बोलून गुरुजी पाटी घेऊन निघालेही। राजूला त्यांच्या मागून जावेच लागले। त्या दिवशी गुरुजींबरोबर राजूने सगळे शेण गोळा केले। त्यानंतर राजू शेण गोळा करायला कधीही लाजला नाही। यानंतर कधीही तो लाजला नाही। तात्पर्य, कधीही कष्ट करताना लाजू बागडू नये।